जीमेल ट्यूटोरियल मध्ये सर्वांचे स्वागत आहे. हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण एखादा ईमेल फॉरवर्ड कसा करायचा ते बघणार आहोत. फॉरवर्ड करणे म्हणजेच आलेला ईमेल ॲज इट इज दुसऱ्या व्यक्तीला सेंड करणे. तुम्हाला जो ईमेल फॉरवर्ड करायचा आहे तो ईमेल सिलेक्ट करा. ईमेल ओपन केल्यानंतर या ठिकाणी मोर नावाचं बटन आहे, तीन डॉट्स आहेत, मोर नावाचं बटन आहे, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फॉरवर्ड नावाचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ज्या व्यक्तीला तुम्हाला ईमेल सेंड करायचा आहे त्याचा ईमेल ॲड्रेस टाईप करा. जर तुम्हाला काही मेसेज टाईप करायचा असेल तर तो मेसेज देखील तुम्ही टाईप करू शकता. तुम्ही बघू शकता हा मला आलेला मेसेज ॲज इट इज आपण दुसऱ्या व्यक्तीला सेंड करणार आहोत. या ठिकाणी सेंड बटनवरती क्लिक करा. आपला ईमेल ॲज इट इज आपण दुसऱ्या व्यक्तीला सेंड केलेला आहे. तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी हा माझा ओरिजिनल ईमेल होता, तो मी फॉरवर्ड केलेला आहे संकेत लोंढे@gmail.com. अशा पद्धतीने आलेला मेल तुम्ही फॉरवर्ड करू शकता. ज्यावेळेस तुम्ही एखादा ईमेल फॉरवर्ड करता त्यावेळेस ईमेलचे थ्रेड तयार होतात आणि फॉरवर्ड केलेले किंवा रिप्लाय आलेले ईमेल सर्व एकाच थ्रेडमध्ये तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला हवे तेवढ्या वेळेस तुम्ही एखादा ईमेल फॉरवर्ड करू शकता. थँक्यू.